नमस्कार मंडळी, विदर्भ स्पेशल पाक कला या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत. अशा झणझणीत टेस्टी व हेल्दी रेसिपीसाठी विदर्भ स्पेशल पाक कला आणि संस्कृती या चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद. आज आपण बनवणार आहोत गव्हाच्या पिठाचा केक. कुकरमध्ये मीठ टाकून 7 ते 8 मिनिट फुल गॅसवरती झाकण बंद करून त्याची शिट्टी आणि रिंग काढायचा आणि हे आपल्याला फ्रीट करून घ्यायचं आहे. केकची बॅटर बनवायला 1/4 कप पिठी साखर घेतली आणि ते गाळून घ्यायची. 1/4 कप दूध घ्यायचं. 1/4 कप कंडेन्स मिल्क पण घ्यायचं आहे. 1/4 कप दही घ्यायचं आणि 1/4 कप ऑइल घ्यायचं आहे. त्यामध्ये 1 टीस्पून व्हिनेगर घ्यायचं. 10-12 थेंब आपल्याला रोज सिरप पण घ्यायचा आहे आणि हे सर्व मिश्रण एकजीव होईपर्यंत 2 ते 3 मिनिट चांगलं फिटून घ्यायचं. छान प्रकारे फिटून झालंय. चाळणी घेऊन त्यामध्ये 2 टीस्पून कोको पावडर घेतली, ते गाळून घ्यायची. 1/4 कप गव्हाचे पीठ घेतले, तेही गाळून घ्यायचे. पाच ते सात मिनिट लो गॅसवरती कुकर ठेवायचा आहे. आता मैद्यामध्ये 1 टेबलस्पून बेकिंग पावडर आणि 1/2 टेबलस्पून खायचा सोडा टाकायचा. हे सर्व गाळून झाल्यावर सर्व एकत्र छान मिक्स करून घ्यायचं आहे. मस्त एकत्र झालंय. त्यामध्ये थोडस 1 टीस्पून दूध टाकायचं परत आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं. असं बॅटर बनवायचं आहे. बघा छान तयार झालंय बॅटर. केकचं भांडं घेऊन त्याला पूर्ण भाजून तेल लावायचं आणि यामध्ये आपण मैदा टाकायचा किंवा मी कोको पावडर टाकते. याप्रमाणे पूर्ण भांड्याला कोको पावडर लावून घ्यायची आणि आपण बनवलेलं बॅटर यामध्ये टाकायचं. टाकल्यानंतर हे असं टॅप करून घ्यायचं. त्यामध्ये जी हवा असते ती हवा निघून जाते आणि यावरती आपण थोडं डार्क चॉकलेट आहे ते बारीक किसून घेतलं ते टाकायचं यामध्ये आणि चांगलं मिक्स करायचं आहे. परत थोडं टॅप करून घेऊ आणि आपलं मीठ कुकरमध्ये टाकलं ते पण छान हीट झालं आहे. त्यामध्ये हे भांडं ठेवायचं आहे. लक्षात ठेवायचं का हाताला चटका वगैरे लागणार नाही, व्यवस्थित ठेवायचं आणि झाकण बंद करून 20 ते 25 मिनिट आपल्याला तसंच ठेवायचं. कोको पावडर 1/2 टीस्पून घेतली, चॉकलेटचे तुकडे 1 टीस्पून, 1 टीस्पून पिठी साखर, 2 टेबलस्पून कंडेन्स मिल्क घेतलं, 1/2 कप गरम दूध घेतलं. या सर्वांचं आपल्याला शिरप बनवायचं आहे आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं. 20 ते 25 मिनिट झालेत. केक चेक करून बघूया. केक तयार झालाय. आता आपण काढून घेतला. सेम प्रोसेस, फक्त यामध्ये कोको पावडर न टाकता बॅटर बनवलं आणि परत मी डब्यामध्ये लावलंय. एका भांड्यामध्ये गरम पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये जे आपण चॉकलेटचं बारीक काप घेतलेत ते एका भांड्यामध्ये ठेवून याप्रमाणे ती वितळून घ्यायचं आहे. त्याची पेस्ट बनवायची. बघा याच्या अशा प्रकारे पेस्ट झाली. सुरी फिरून केक असं पूर्ण बाजूने काढून घ्यायचा आणि त्यावरती एखादी प्लेट वगैरे डिश ठेवून या प्रकारे डबा उलटा ठेवायचा आणि केक काढून घ्यायचा. बघा किती स्पंजी झाला आहे, सॉफ्ट झाला आहे. सुरीने मधोमध बरोबर सेंटरमध्ये 2 भाग करायचे आहे आणि 1 भाग साईडला काढून घ्यायचा. यावर आपण केलेले चॉकलेटचे शिरप ते टाकायचे. सर्व बाजूला लागेल अशा प्रकारे टाकायचे आहे. 1 कप क्रीम घेतली आणि त्यामध्ये आपण चॉकलेटचं जे पेट बनवली ती टाकायची
आणि 3-4 मिनिट चांगले एका बाजूने चांगले फिटून घ्यायचे. हे घट्ट होईल या प्रकारे फिटून घ्यायचे आहे. दुसरा केक पण तयार झाला आहे, आपण चेक करून बघू. केक तयार झाला आहे, तो काढून घेऊया आणि तो पण सुरीने काढून घ्यायचा पूर्ण. त्यावरती एक प्लेट ठेवायची आणि केक काढून घ्यायचा. हा केक पण खूप छान झालाय. क्रीम पण तयार आहे बघा, अशी व्हायला पाहिजे. आणि ही क्रीम आपण शिरप लावलेला आहे त्या केकला लावायची. पूर्ण गोलाकार लावून घ्यायची. यावरती आपल्याला विदाउट कोको पावडरचा केक बनवलाय, तो ठेवायचा. त्याचे पण दोन भाग करून घेतले. त्याला पण पूर्ण बाजूला क्रीम लावून घ्यायची. एक लेअर चॉकलेट, एक लेअर साधं, मस्त कॉम्बिनेशन. आणि त्यावरती क्रीम खूप छान दिसते. आपण जे साहित्य घेतलं आहे, जे प्रमाण घेतलं, त्याच्यामध्ये मस्तपैकी केक तयार झाला आहे. आणि आपण हा केक पूर्ण आपलं जे साहित्य आहे ते आपल्या घरचं आहे, त्याच्यावरती परत एक चॉकलेटची लेअर टाकायची आणि त्याला पण चॉकलेट शिरप लावायचं आणि त्याच्यावरती क्रीम लावून घ्यायची आहे. यावर परत दुसरी लेअर ठेवायची आणि त्याला पण क्रीम लावून घ्यायचं. पूर्ण साईडने पण लावून घ्यायचं क्रीम. केक सजवायला 1/4 कप क्रीम घेतली, त्यामध्ये 1 टेबलस्पून पिठी साखर टाकली आणि थोडा ऑरेंज कलर टाकायचा आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. हे कलर खायचा आहे तरी पण तो जास्त प्रमाणात खाणं चांगलं नाही, त्यासाठी मी थोडा थोडाच कलर वापरत असते. आणि हे छान प्रकारे मिक्स करायचं आहे. आणि एक प्लास्टिकची पिशवी घेतली, त्याच्यामध्ये क्रीम टाकायचं. त्याचा कोन बनवायचा आहे. केकवरती पाहिजे ती डिझाईन काढून केक सजवून घेऊ. आतमध्ये चोको चिप्स टाकायचे आहे. आणि या प्रकारे आपल्याला हवा तसा केक सजवून घ्यायचा. आणि थोडं क्रीम उरलेलं ते मी साईडला लावून घेणार आहे. अशा तऱ्हेने केक तयार झाला आहे.